नमस्कार, मी संदीप काळे सक्सेस पासवर्ड या माझ्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दर शनिवारी मी एका अशा गेस्टला आपल्यापर्यंत घेऊन येत असतो ज्यांनी आपलं वेगळेपण प्रस्थापित केलेलं आहे, ज्यांनी लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी जोरकसपणे काम उभं केलेलं आहे, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. हे काम त्यांनी कसं केलं, या कामाचं स्वरूप कसं होतं आणि अशा कामांमधनं अजून चांगलं काम होणं किती गरजेचं आहे, त्यांनी वापरलेले सक्सेस पासवर्ड सक्सेस होण्यासाठी या सगळ्या प्रवासासाठी नेमके कोणते आहेत, या आणि अशा अनेक विषयावर मी सातत्याने मान्यवरांशी बोलत असतो. आजसुद्धा माझ्यासोबत असे एक मान्यवर आहेत की ज्यांनी आपलं शून्यातून विश्व निर्माण केलं, ज्यांनी आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख या समाजाला दिली. गोरगरिबांचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेक उपक्रमाच्या माध्यमातून ते पुढे आले आणि मग काय, हा प्रवास रंजित होत गेला. या प्रवासाला चार चांद लागले आणि तिथूनच सुरू झाला एक असा प्रवास ज्या प्रवासाच्या माध्यमातून अनेक लोक जोडत गेले आणि जोडता जोडता पुढे एक जबरदस्तपणे काहीतरी वेगळं होत गेलं. आज माझ्यासोबत आहेत बबन जोगदंडजी. बबन जोगदंडजी, आपलं या चर्चेमध्ये मनापासून स्वागत आहे आणि खूप छान दिसतंय तुम्ही या ड्रेसमध्ये. जनसंपर्क आणि तुम्ही, त्याच्यानंतर पत्रकारिता आणि त्या पत्रकारितेचे सगळे वेगवेगळे पैलू, यशदाच्या माध्यमातून तुमचा असलेला सगळा जनसंपर्क, अनेक अधिकारी यांच्या माध्यमातून तुम्ही जोडून घेतलेलं सोशली काम, मला खूप विषयावर तुम्हाला बोलायचे, खूप विषयाच्या माध्यमातून तुमच्यातले सगळे पैलू मला जाणून घ्यायचे आहेत. मी सुरुवात करतो तुमच्या गावापासनं, तुमच्या सुंदर हस्ताक्षरापासनं, तुमच्या मातृप्रेमापासनं, तुमच्या त्या कुटुंबापासनं. मला सांगा की कसं होतं ते तुमचं गावातलं वातावरण, तिथला सगळा परिसर, तिथलं सगळं कल्चरल संस्कार, विशेषतः भीमगीत म्हणणारी आई, त्याच्यानंतर सतत गाण्यामध्ये आणि वेगवेगळ्या कल्चरनी तुमचं प्रसिद्ध असलेलं घर, सगळं मला जाणून घ्यायचं. धन्यवाद संदीपजी. मला तुम्ही हा पहिलाच जो प्रश्न विचारला ते विचारल्यानंतर माझ्या अंगावर एक रोमांच उभा राहिलेला आहे. खरं तर मी एका दुर्गम, दुर्लक्षित आणि एका माळरानावर वसलेल्या खेडेगावातला एक माणूस आहे. म्हणजे माझं गावच आहे जे माळामध्ये आहे, म्हणून माझ्या गावचं नाव आहे सावरगाव माळ, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. या नांदेड जिल्ह्यातून माझी जी झेप आहे ती पुण्यापर्यंत पोहोचलेली आहे. याच्यासाठी निश्चितच माझ्या आईवडिलांचं मला मिळालेलं भक्कम सहकार्य, माझ्या गावातील लोकांचा मिळालेला मला भक्कम पाठिंबा आणि त्याचबरोबर आप्तेष्ट मित्रमंडळी यांचं प्रेम, याच्या बळावरच माझी जी आत्तापर्यंतची जी वाटचाल झालेली आहे ती झालेली आहे. खरं तर माझ्या कुटुंबामध्ये माझी आई वडील, माझे दोन भाऊ आणि बहीण असा आमचा चौघांचा परिवार. पण मी लहानपणापासूनच थोडा एक महत्त्वाकांक्षी होतो आणि मला एक असे मनामध्ये विचार यायचे की आपण जीवनामध्ये काहीतरी वेगळं केलं पाहिजे, इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत अशी एक जाण मला लहानपणापासून माझ्या मनामध्ये निर्माण झाली होती. आणि त्या दृष्टीनं मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. विशेषतः आपण माझ्या हस्ताक्षराबद्दल बोललात, माझं हस्ताक्षर हे पहिलीपासून खूप सुंदर होतं. म्हणजे माझ्या हस्ताक्षरातील अनेक पत्र, विशेषतः मी महाविद्यालयात असताना लिहायचो मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा अनेकांनी ती पत्र जपून ठेवली. आणि पहिलेपासून एक माझं वैशिष्ट्य होतं की जे समाजामध्ये चांगलं काम चालते किंवा समाजामध्ये जी लोकं अत्यंत चांगल्या सद्भावनेनं काम करतात त्यांची दखल घेणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांचं कौतुक करणे, हे मी माझ्या जीवनामध्ये म्हणजे अंगीकारलं होतं. म्हणून मी अनेक लोकांना पत्र लिहायचो, त्यांचं कौतुक करायचो आणि मग ॲटोमॅटिकच ती लोकंसुद्धा माझ्यावर प्रेम करायचे, मी त्यांच्यावर प्रेम करायचो. असं एकंदरीत माझा जीवन प्रवास होता. त्याच्यामुळं मला अनेक लोकं माझ्या जीवनामध्ये जोडले. तुम्ही म्हणतात की जनसंपर्क एक माझं वैशिष्ट्य आहे, खरं तर माझ्यावर एक पुस्तक निघालं, द किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग, मानवी संबंधाचा बादशहा. म्हणजे एवढे संबंध मी जोपासलेत की माझ्या मोबाईलमध्ये जवळपास 11,000 लोकांचे फोन नंबर्स आहेत. आणि ते फोन नंबर्स नाही तर त्या लोकांना आपण कसं उपयोगी पडतो, त्यांची कशी कामं करतो,
हे सुद्धा महत्त्वाचं आहे। म्हणून जेव्हा कोणाला काही प्रश्न पडतो, काही समस्या निर्माण होते किंवा काही कोणाला मार्गदर्शनाची गरज पडते, तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यासमोर बबन जोगदंड हे नाव येते आणि ते मग मला लगेच फोन करतात आणि मीही माझ्या डिक्शनरीमध्ये नाही हा शब्द नाही आहे। म्हणजे माझ्या तर सोशल माझ्या जी सोशल माझा मीडिया आहे त्याची एक टॅगलाईन आहे, ऑलवेज बी पॉझिटिव्ह, आणि नाही मी कधीच म्हणत नाही। म्हणून आलेल्या लोकांची कामं करणे, एका सामान्य कुटुंबातून माझे विशेषतः आई वडील हे तसे निरक्षर आहेत, वडील थोडे फार शिकलेले आहेत, पण आई मात्र एकदम निरक्षर, गावामध्ये शेतामध्ये काम केलं। मी तर लहानपणी फार कष्टाची कामं केली, म्हणजे शेतामध्ये जाणे, म्हणजे तूर काढणे, कापूस वेचणे, त्याचबरोबर आपल्या पलाट्या म्हणतात आमच्या गावाकडे त्या कापसाच्या, ते उपटणे, अशी कामं केली। विशेषतः ते करत असताना आई माझी फार कडक स्वभावाची होती, म्हणजे गावामध्ये एक आईचा एक कडक स्वभाव म्हणून तिची ओळख होती आणि ती आम्हाला एवढ्या शिस्तीमध्ये वागवायची, म्हणजे आम्हाला तसं तर आमच्याकडून खूप कामं करून घ्यायची, म्हणजे संध्याकाळी डाळ शिजवणे, भात घालणे, स्वयंपाक शिकवलं होतं आईने तेव्हापासून, आत्ताही मला उत्कृष्ट स्वयंपाक करता येते, म्हणजे काही करता येते एवढा चांगला ते आईनं शिकवलेलं आहे। विशेषतः लहानपणी सडा टाकणे, सारवण करणे ही सुद्धा कामं मी केलेली आहेत आणि गावामध्ये कामाची ओळख होती अशी की हे मुलं कष्ट करतात, मेहनत करतात आणि ती कष्ट मेहनत करण्याची सवय आईनी मला लावलेली आहे। म्हणून मीही आज माझ्या जीवनामध्ये प्रचंड कष्ट करतो, म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एकही शनिवार रविवार असा नाही की मी त्या दिवशी आराम करतो आहे किंवा झोप घेतो आहे की मला काहीच काम नाही, असं नाही आहे माझ्या जीवनामध्ये। ही कष्ट करण्याची सवय माझ्या आईनी लावली। माझ्या वडील खरं तर फार मोठे ज्योतिष्य आहेत, आमच्याकडे खूप लोक येतात त्यांना महाराज लोक म्हणतात आणि त्यांनी माझ्यावर शिक्षणाचे चांगले संस्कार बिंबवले, शिक्षणाला त्यांनी महत्त्व दिलं, मी तर शिकलोच पण इतर भावंडांनाही शिकवण्यासाठी मदत केली आणि या शिक्षणाच्या बळावर आज मी जवळपास 25 विषयामध्ये पदव्या, पदव्युत्तर शिक्षण, डिप्लोमा कोर्सेस हे संपादन केलेले आहेत। ही म्हणजे आणि मला सांगायला विशेष म्हणजे तुम्हाला सांगावं वाटतं की मी जे शिक्षण घेतलेलं आहे ते अत्यंत खडतर परिस्थितीमधून, अत्यंत दारिद्र्याच्या परिस्थितीतून घेतलेलं आहे। मी माझ्या शाळेला जायचो 7वी ते 10वी, म्हणजे गावामध्ये 7वीपर्यंत शाळा होती, अत्यंत मागास गाव, आदिवासी गावामध्ये जायला धड रस्ता नाही आहे, गावामध्ये कुठली आरोग्याची सुविधा नाही, कुठली मेडिकलची सुविधा नाही किंवा कुठल्याच सुविधा नाही, अशा अवस्थेतून आज मी एक माझं वेगळेपण सिद्ध केलं, कारण दररोज 10 किलोमीटर ऊन पावसात चिखलामध्ये मी शाळेला जात होतो, शाळेमध्ये जात होतो, पण शाळेमध्ये सुद्धा मी मनाठा आमच्या गावापासून एक 5 किलोमीटरवर जे गाव आहे तिथे मी शाळेला जायचो आणि त्या शाळेमध्ये 8वी ते 10वी मी शिकलो, पण मी बोलण्यामध्ये थोडा म्हणजे चांगलं बोलायचो किंवा धीटपणा माझ्या स्वभावामध्ये लहानपणापासूनच होता, त्याच्यामुळं मी माझ्या वर्गामध्ये मी माझ्या शाळेमध्ये प्रार्थना म्हणायचो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या मागे सगळे विद्यार्थी म्हणायचे आणि मग माझं शाळेचं होतं गावामधलं, लोक काय म्हणायचे की बबन काय होईल आपला किंवा सर काय म्हणायचे लहानपणी जे शाळेमध्ये तुम्हाला शिकवायचे ते? निश्चित माझे शिक्षक म्हणायचे की हा विद्यार्थी भविष्यामध्ये काहीतरी वेगळं करेल, काहीतरी नाव कमावेल, मोठ्या पदावर काम करेल, असं त्यांना विश्वास होता। त्याच्यापेक्षाही मला जास्त विश्वास होता की मी निश्चित म्हणजे काहीतरी वेगळं करेल, काहीतरी चांगली नोकरी मिळवेल आणि नोकरी मिळून नुसती थांबणार नाही तर समाजामध्ये एक आपली वेगळी ओळख निर्माण करील आणि मला वाटते ती माझी ओळख आज समाजामध्ये निर्माण मी केलेली आहे। शाळा कशी होती? मला जनसंपर्काचे असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना या निमित्ताने बोलायचं जे आता इंटरव्ह्यू पाहत आहेत की तुमच्यामध्ये तुमच्याकडे प्रचंड पैसा असून चालत नाही, तुमच्याकडे कष्ट करण्याची ताकद पाहिजे, उगस तुमच्यावर बबनजीवर जसं पुस्तक लिहिले लोक उगस लिहित नाहीत, तुमच्यामध्ये एक वेगळी धाटणी पाहिजे आणि त्या धाटणीचा सगळा सिलसिला आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहतो की कष्टाशिवाय पर्याय नाही, आपण कष्ट केले पाहिजे आणि कष्टाच्या जोरावरच आपण सगळं काही मिळू शकतो। मला थोडंसं पुढे यायचं आहे, तुम्ही गावातून शहरामध्ये आलात, कसं सगळं वातावरण होतं त्यावेळेस, सगळी एकूण परिस्थिती कशी होती आणि किती अवघड होतं की एका गावातल्या मुलाला शहरामध्ये येऊन उभं राहणं? खरं तर गावामधून जेव्हा शहरामध्ये यायचं होतं किंवा
गावामध्ये फार एकदम गाव आणि शहर याच्यामध्ये प्रचंड फरक आहे, तफावत आहे, दरी आहे. पण मला जेव्हा गावामधून म्हणजे सावरगाव आमचं जे गाव आहे तिथून नांदेडमध्ये येण्यासाठी मी आलो तेव्हा प्रचंड उत्सुकता होती एवढ्या मोठ्या शहरामध्ये. मी सुरुवातीला आल्यानंतर नांदेडमध्ये की मला वाटायचं लोक घरी का बसतात, की एवढ्या रस्त्यांनी वाहनं चाललेत, बसेस चालल्यात, मोटारी चालल्यात, ते पाहायची मला फार उत्सुकता होती. आणि मला वाटायचं की लोक घरी का बसतात, हे लोक रस्त्यावर का बघत नाहीत, म्हणजे लहानपणी तेव्हा ते तसं वाटायचं. आणि मी 11वीला नांदेडला आलो. नांदेडमध्ये पीपल्स कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला नांदेडला. आणि 11वी 12वीपासून जे BA पर्यंत पीपल्स कॉलेजमध्ये होतो तेव्हा शहरामध्ये म्हणजे यायला तशी तशी काही फारशी परिस्थिती नव्हती, जास्त नातेवाईक नव्हते किंवा माहिती पण नव्हती आपल्या पुढे काय तसं करायचं. तेव्हा माझी एक बहीण नांदेडला होती, त्यांच्याकडं मी राहायचो. तिथं राहत असतानाच मला तिला सकाळी 4 वाजता तिची ड्युटी होती, तिला सायकलवर सोडणे, सायकल शिकली होती तेव्हा. आणि नंतर मग कॉलेज करायचो. कॉलेज करत करत 12वीला असतानाच मला खरं तर माझं हस्ताक्षर सुंदर असताना मला तेव्हा एका दैनिकामध्ये मुद्रित शोधक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे वयाच्या जवळपास 18व्या वर्षी मी 300 रुपयापासून माझ्या कामाला सुरुवात केली. म्हणजे 300 रुपये माझा पहिला नोकरीतला पगार होता. तर ते कॉलेजमध्ये असतानाच एक नोकरीची म्हणजे करण्याची मला सुरुवात माझी झाली होती. आणि मग तेव्हापासून मला कष्ट करण्याची, कारण 300 रुपयामध्ये 8-8 तास काम करायला लागायचं. रात्रीची नाईट शिफ्ट होती, म्हणजे मुद्रित शोधक म्हणून काम करताना एका दैनिकामध्ये, आणि जबाबदारीनं काम करायला लागायचं. त्या दैनिकातून मला बरंच काही शिकायला मिळालं, जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन मला प्राप्त झाला. त्याचबरोबर कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं याचीसुद्धा मला माहिती तिथं काम करतानाच आली. असा एक खेड्यातून शहराकडचा जो प्रवास आहे तो फार खडतर असा प्रवास मी म्हणेल, कारण शहरामध्ये जेव्हा मी आलो तेव्हा 50-60 रुपयाची किरायानी रूम घेऊन तिथं स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खाऊन पुन्हा संध्याकाळी कुठंतरी कामाला जाऊन आणि प्रसंगी खाली वर्तमानपत्र अंथरून झोपण्याची सुद्धा बऱ्याचदा वेळ आली होती. म्हणजे आता जेव्हा या सगळ्या मुलांकडे पाहता किंवा तुमच्या घरीसुद्धा 2 मुलं आहेत, त्या सगळ्या मुलाकडे पाहता तुम्हाला काय वाटतं की झालं एवढं सगळं असूनही ही मुलं करत नाहीत, यांना कुठल्या गोष्टीची जाणीव नाही अशी सगळी परिस्थिती आहे. तुम्ही या सगळ्या मुलांना काय सांगाल की तुमच्याकडे सगळं आहे, माझ्या घरी मुलं आहेत, तुमच्या घरी मुलं आहेत, पण ही मुलं सिरियसली घेत नाहीत असं अनेक वेळा दिसते आपल्याला की तिथे चुकत आहेत. आपण अनेक वेळा तुम्ही आता सांगितलं की पेपर अंथरून आपण झोपलेले माणसं आहोत, का तर जाणीव होती की आपल्याकडे काही नाही, आपल्याला ते करावं लागेल, काय या मुलांकडे जाणीव नाही असं वाटतं? खरं तर आजच्या मुलांना एवढ्या सुख सुविधा आहेत, एवढ्या सोयी आहेत, एवढं त्यांच्याकडं खरं तर बऱ्याच मुलांकडं वैभव आहे, त्यांचे आईवडील नोकरीला आहेत किंवा मेहनत करतात. तर आजची मुलं खरं तर बरेचदा काही मुलं खूप मेहनत करतात पण काही मुलं विशेषतः आळशी आहेत आणि त्यांना एवढ्या सुखसोयी त्यांच्या समोर आहेत. विशेषतः आता मोबाईलचं युग आहे आणि या मोबाईलमध्ये एवढे मुलं गुरफटलेले आहेत, जे तरुण आहेत, युवक आहेत, की त्यांना आपलं करिअर पुढे दिसत नाही किंवा पुढे भविष्यात काय करायचं याचे ते संकल्प करत नाहीत. तर या मुलांना खरं तर स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपल्याकडं स्पर्धा परीक्षेकडं आता आले मुलं ग्रामीण भागातले किंवा शहरी भागातले मोठ्या प्रमाणामध्ये वळत आहेत, पण अजूनही जे मुलं इतर राज्यांच्या तुलनेत म्हणजे UP, बिहार असेल किंवा अनेक इतर राज्य असतील, आताच आमची गाडीमध्ये चर्चा झाली की आपले महाराष्ट्रातले मुलं हवं तसं काम करत नाहीत. म्हणजे एवढं काम केलं की मी जातो घरी किंवा मला नोकरीची गरज नाही, असा एक त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण झालेला आहे. पण तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, पुढे जायचं असेल, तर तुम्हाला कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागतील. मी नेहमी एक पंचसूत्री मुलांना सांगतो, ती मला आज सांगायला आनंद वाटेल, की ती पंचसूत्री जर आपल्या युवकांनी, लहान मुलांनी किंवा तरुणांनी ती अंगीकारली तर ते जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतील. त्या पहिलं सूत्र आहे त्या पंचसूत्रीचं की तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे, त्याला म्हणतो मी प्रभावी संवाद कौशल्य. आज मुलं बरं बोलत नाहीत, घरीसुद्धा सुसंवाद होत नाही मुलांचा, मुली बोलत नाहीत, विशेषतः आपल्या ग्रामीण भागातल्या मुली लाजाळू आहेत, मुलंसुद्धा त्यांच्यामध्ये बोलण्याचं एक कसब नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला इंग्रजी भाषा आली पाहिजे. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, वैश्विक भाषा आहे, जगातलं सगळं ज्ञान इंग्रजीमध्ये सामावलेलं आहे, म्हणून इंग्रजी एक तुम्हाला आणखी चांगलं आत्मविश्वास तुमच्यात निर्माण करू शकते. तिसरी गोष्ट आहे की सगळ्या या तंत्रज्ञानाचं, टेक्नॉलॉजीचं किंवा कम्प्युटरचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये सगळं जग
हे सगळं टेक्नॉलॉजीवर आधारित असणारं जग असणार आहे. आणि चौथी गोष्ट आहे ती आहे आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. मुलांना कॉन्फिडन्स फार कमी असतो. नागपूरच्या विमानतळावर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र लावलं आहे, त्याच्याखाली लिहिलं आहे, आत्मविश्वास जशी दुसरी शक्ती नाही आहे जगामध्ये, आत्मविश्वासाएवढी दुसरी शक्ती नाही आहे. आणि पाचवी गोष्ट आहे ती आहे कष्ट, मेहनत. तुम्ही जोपर्यंत कष्ट करणार नाही, मेहनत करणार नाही, तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार नाहीत. अनेक करिअरच्या वाटा आहेत, अनेक उद्योग व्यवसायाच्या वाटा आहेत, ते मुलं धुंडाळताना आपल्याला दिसत नाही आहेत. त्याच्यामुळं मुलांनी आत्मविश्वास जागृत करून आपल्याला भविष्यामध्ये निश्चित काहीतरी वेगळेपण. लोक जन्माला येतात, या पृथ्वीवर अनेक मनुष्य आहेत, प्राणी आहेत, पण त्यांनी आपलं जीवन लोकांसाठी कसं समर्पित करता येईल, लोकांना आपल्या या असण्याचा कसा उपयोग होईल या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. नुसतंच पैसा कमवणे आणि स्वतः श्रीमंत होणे किंवा स्वतः सुखलोलूप होणे यामध्ये त्याच्यामध्ये मजा नाही, तर त्या आपल्या ज्ञानाचा, आपल्या कौशल्याचा, आपल्या श्रीमंतीचा, आपल्या पैशाचा लोकांना कसा फायदा झाला पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे. मी परत एकदा तुमच्या कुटुंबाकडे, तुमच्या आईकडे येतो. आई आत्ता जेव्हा तेव्हाच्या बबनला भेटते तेव्हा आत्ताचा साहेब, आत्ताचे साहेब असणारे बबन तिच्याशी काय हितगुज करतात, काय तुमचा संवाद होतो, आई तुमच्याशी काय बोलते, त्या संवादातून जुन्या आठवणींना काही उजाळा मिळते का, आता नव्याने जसं तुम्ही पूर्वीचे बबन होते तसं आई आईच्या मांडीवर झोपत असाल, तिच्या हात हातामध्ये घेत असाल, तिला सुखदुःखाचं विचारत असाल, कशा भावना आहेत आईला घेऊन? खरं तर मी आई वडिलांवर एवढं चांगलं म्हणजे प्रेम सगळेच करतात, पण अलीकडे पाहतो की आपण बरेच लोक आई वडिलांपासून दूर गेलेले आहेत, आई वडिलांना नीट सांभाळत नाहीत अशी उदाहरणं आहेत. पण माझ्या आईची अद्यापही आम्हाला भीती वाटते, धास्ती वाटते, कारण ती आजही तेवढीच कडक आहे, तेवढीच प्रगल्भ आहे, समजूतदार आहे. आणि एक जीवन व्यवहाराचं शिक्षण देण्याचे धडे ही अज्ञान म्हणजे तिला अज्ञानी असली तरी तिच्याकडून आम्ही घेतो. विशेषतः प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या सगळ्या संसारामध्ये असेल, जीवन व्यवहारामध्ये असेल, तर तिचा सल्ला आम्हाला फार उपयुक्त ठरत असतो. आणि आई पण आता मी आई माझी गावी उपसरपंच आहे आणि ती निरक्षर आहे, पण तिच्यामध्ये शिकण्याची, नवीन आत्मसात करण्याची काहीतरी आणि मुलांना योग्य उद्योगाकडे कसे जातील, शिक्षणाकडे कसे जातील, कारण तिनं तेव्हा प्रचंड कष्ट मेहनत घेऊन आम्हाला घडवलेलं आहे. त्याच्यामुळं आईलासुद्धा आमचा खूप अभिमान आहे, कारण आम्ही तिन्ही भाऊ आहेत तर तीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहोत. आणि मग आईसुद्धा ते आनंद व्यक्त करते, लोकांना सांगते की माझी मुलं अशी अशी आहेत, पुण्याला असतो, एक दोन मुलं पुण्याला आहेत, माझा एक मुलगा नांदेडमध्ये चांगला तो म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे. तर असं एक आईलासुद्धा आमच्याकडून सुख मिळते. आईच्या सगळ्या गरजा ज्या असतील त्यासुद्धा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आत्ता माझ्या आईचा मी पासपोर्ट काढला, तिला पण परदेशाला मध्ये घेऊन जायचं आहे, तिला अनेक ठिकाणी घेऊन फिरलो आम्ही. तर असं आईचं प्रेम आणि आईच्या ज्या आठवणी आहेत ते आजही मला गावामध्ये जेव्हा जातो तेव्हा सगळं मला बालपण, लहानपण, कष्ट केल्याचे सगळे हे आठवत असतात आणि आईचे संस्कार आजही आम्हाला प्रेरणादायी असे वाटतात. हा इंटरव्ह्यू पाहणारे पाहणाऱ्या त्या सगळ्यांनाच मला सांगायचं आहे की तुमच्याकडं एक शक्ती असते, निसर्ग तुमच्यावर सातत्याने तुमच्याकडं लक्ष ठेवून असतो आणि तुम्हाला सातत्याने काहीतरी देत असतो. पण निसर्ग केव्हा देतो, जर तुम्ही चांगलं काम केलं, लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठीचं काम केलं, विशेषतः तुमच्या आईवडिलांवर आईवडिलांची सेवा करण्याचं काम केलं, संस्कृती कल्चरल आहे थोडंसं बाजूला ठेवू, पण आपलं माणुसकीचं नातं, माणुसकीचं लेणं काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. मी पुढच्या प्रश्नाकडे येतो. तुमचा सगळा नांदेडपर्यंतचा सगळी जर्नी गावातली मला तुम्ही सांगितली. आजही लाजरे बोजरे असणारे बबन गावामध्ये आहेत, ते बबन साहेब बनण्यासाठी उत्सुक आहेत, पण त्यांना कळत नाही की आपण सुरुवात कशी केली पाहिजे. ते घाबरतात, ते लाजरे बोजरे आहेत, त्यांना इथं शहरामध्ये ब्लेझर घालणाऱ्या, कोट घालणाऱ्या माणसांची भीती वाटते. त्यांना वाटते की माझं इंग्लिश चुकेल, त्यांना वाटते की माझ्याकडे पैसा नाही आहे. ते आपल्याकडेही कोणाकडेही नव्हतं अशी परिस्थिती होती. त्या सगळ्या लाजऱ्या बाजऱ्या मुलांना काय सांगाल? तुम्ही पंचसूत्री तर सांगितली, पण त्याच्या सोप्या भाषेत अजून त्या मुलांना शहराकडे येण्यासाठी तुम्ही काय सांगाल? खरं तर मी सगळ्यात पहिलं सांगेल की मुलांना सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही शिक्षण सोडू नका. बरेच मुलं ग्रामीण भागातले, त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण झालं आहे की आता शिकल्यानंतर कुठं नोकरी लागते किंवा कुठं उद्योगधंदे आहेत, कुठं व्यवसाय आहेत. मी त्यांना सांगेल की तुम्ही
शहरामध्ये चला आणि कष्ट करण्याची तयारी ठेवा, कारण मुलं कष्ट करत नाहीत आणि नोकरीच्या करिअरच्या किंवा उद्योगाच्या अनेक वाटा आहेत, त्या तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. काही जे यशस्वी तरुण उद्योजक आहेत किंवा तरुण काही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं असेल किंवा छोटी मोठी नोकरी मिळवायची असेल, तर जे यशस्वी झाले आहेत त्यांच्याशी संवाद साधा, त्यांना भेटा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि विशेषतः तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे प्रयत्न करणाऱ्यासाठी स्काय इज द लिमिट, म्हणजे एवढ्या संधी आहेत की तुम्ही जर प्रयत्न केले, तुम्ही जर कष्ट केले, तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास बाळगला. तर माझ्या जीवनाच्या बाबतीत मी सांगतो नेहमी की मी माझ्या जीवनात जसा विचार केला तशी प्रत्येक गोष्ट झालेली आहे. म्हणजे मी जसं मी विचार करतो तशी प्रत्येक गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडते. पण तुम्हीसुद्धा तसा विचार करा की मला हे करायचं आहे, निश्चितपणे ते निश्चित तुम्हाला साध्य होऊ शकते. त्यासाठी तुम्ही आता सांगितलं की लाजायचं नाही, भिहायचं नाही, एक भीती मनामध्ये बरेच मुलं बाळगतात, लाजतात, बोलत नाहीत आणि संवाद करत नाहीत, विशेषतः सगळ्यात महत्त्वाचं. तर ते केलं पाहिजे, संवाद वाढवला पाहिजे, लोकांची यशस्वी लोकांना भेटलं पाहिजे, डेअरिंग करून बोललं पाहिजे. अनेक असे प्रेरणादायी व्याख्यानं होतात, कार्यक्रम होतात, त्याला उपस्थित राहिलं पाहिजे, सार्वजनिक समारंभामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे आणि ह्याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. ते जर शिकलं तर आपण निश्चित पुढे जाऊ शकतो असं मला वाटते. मी आत्ता तुमच्या जनसंपर्क कौशल्याकडे येतो. माणसाकडे कवच कुंडले किती प्रकारची असावीत माहीत नाही, पण जनसंपर्काचं कवच कुंडल असावं हे प्राध्यापक सुरेश पुरी सरांनी मला शिकवले. त्या जनसंपर्काचा सगळा फायदा तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कसा होतो आणि त्यातून सेवाभावी सामाजिक स्वास्थ्य कशाप्रकारे टिकवलं जातं? खरं तर मी सुद्धा जर्नलिझमला पब्लिक रिलेशन जनसंपर्क हा विषय शिकलेलो आहे. विशेषतः तुम्ही आता पुरी सरांचा उल्लेख केला, ते माझेसुद्धा शिक्षक आहे. डॉक्टर वि ल धारूकर असतील, डॉक्टर सुधीर गव्हाणे सर असतील. खरं तर मला पत्रकारितेचा माझ्या जीवनामध्ये प्रचंड फायदा झाला. म्हणजे माझ्यात जो कॉन्फिडन्स निर्माण झाला, जो आत्मविश्वास निर्माण झाला, त्याच्यामध्ये पत्रकारिता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. खरं तर जनसंपर्क कम्युनिकेशन जे हे जनसंपर्काचाच एक भाग आहे. जनसंपर्क फार महत्त्वाचा आहे. मी या माध्यमातूनच, कारण मी जनसंपर्क शिकलो म्हणून अनेक लोक जोडली, अनेक अधिकारी मंडळी जोडली. महाराष्ट्रातल्या अनेक अधिकाऱ्यांशी माझा संपर्क आहे. अनेक जनसंपर्क खरं तर निर्माण करण्यासाठी तसे कष्ट पण घ्यावे लागतात, तसे संबंध तुम्हाला जोपावे लागतात. अनेक यशस्वी अधिकारी असतील, माणसं असतील, त्यांचं अभिनंदन करणे, त्यांना मेसेज पाठवणे, त्यांना प्रसंगी गुच्छ देऊन सत्कार करणे, त्यांना वारंवार फोन करणे, तेव्हा तुमचा कुठे जनसंपर्क टिकून राहतो. हे जनसंपर्क मी एवढा निर्माण केलेला आहे की अनेक लोक मला यशदामध्ये असताना भेटायला येतात किंवा बाहेर पण जेव्हा मी जिल्ह्यांमध्ये जातो तेव्हा मी काही लोकांना ओळखत नाहीत पण ती लोकं मला ओळखतात. कारण माझा प्रचंड जनसंपर्क असल्यामुळे लोकं सांगतात की तुम्ही यशदामध्ये गेल्यानंतर त्यांना भेटा, बबन जोगदंड आहेत, किंवा तुमचं काही स्पर्धा परीक्षेचं काही काम असेल, किंवा तुम्हाला नोकरीचं काही मार्गदर्शन असेल, किंवा तुम्हाला करिअरचं काही मार्गदर्शन असेल, तर असं भेटा म्हणून अनेक लोक सांगत असतात. हा जनसंपर्क निर्माण करण्यासाठी सुद्धा एक आपल्याला मेहनत करावी लागते, कष्ट घ्यावे लागतात, एक फोकसपणे काम करावं लागते. तर या जनसंपर्काचा, जसे मी सांगितले की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर माझी काही माणसं आहेत किंवा काही अधिकारी मंडळी आहेत, तर ती माणसं मी टिकून ठेवली, जोडून ठेवली आणि आपण त्यांना कसं उपयोगी ठरू शकतो याच्यासुद्धा याच्यासाठीसुद्धा प्रयत्न केले आणि त्यांचासुद्धा उपयोग मला खूप होतो. आता मला एक कालचंच उदाहरण आहे की माझ्या जनसंपर्कामुळे माझ्या भावाला एक कास्ट सर्टिफिकेट काढायचं होतं, तर माझी त्या अधिकाऱ्यांशी ओळख होती, तर त्यांनी 2 तासामध्ये कास्ट सर्टिफिकेट दिलं. 2 तासामध्ये लोकांना महिना महिना प्रयत्न करावे लागतात. तर हे जनसंपर्काचं उदाहरण आहे. अनेक लोकांना, अनेक लोकांचे विद्यार्थी असतील, काही नोकरीचे प्रश्न असतील, एक शिक्षक होता बीडमधला, तर त्याचा इंटरव्ह्यू होता पुणे महापालिकेमध्ये, तर त्याची ते डेट निघून गेली होती, परंतु त्याला उशिरा कॉल लेटर आलं. पण माझ्या संपर्कामुळे, माझे एक ओळखीचे तिथे अधिकारी होते, एक नगरसेवक होते, तर त्यांच्यामुळं त्याला ती नोकरी, म्हणजे पुन्हा त्याचा इंटरव्ह्यू होऊन त्याला नोकरी मिळाली. आज तो आयुष्यामध्ये उभा आहे. तर असे अनेकांना या जनसंपर्काची मी मदत केली आहे. जनसंपर्कामुळे त्या जनसंपर्काचा उपयोग लोकांची कामं करण्यासाठी, लोकांना सेवा त्यांना मिळावी, त्यांची कामं व्हावीत, या दृष्टिकोनातून मी माझ्या जनसंपर्काचा उपयोग केलेला आहे.
जनसंपर्क पब्लिक रिलेशन हे आजच्या युगामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ठरू शकतो। जनसंपर्क त्या जनसंपर्काच्या माध्यमातून एकमेकांची मित्रमंडळांची तुमच्या नातेवाईकांची तुमची वैयक्तिक मदत चांगल्या पद्धतीनं होऊ शकते। मला या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की यशदामध्ये जे ट्रेनिंग होतात त्याच्या माध्यमातून खूप अधिकारी ते यशदामध्ये अधिकारी असल्यामुळे अनेक अधिकारी त्यांच्याशी जोडलेले आहेत आणि त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी अनेक उपक्रम अनेक ठिकाणी मदत त्यांच्या माध्यमातून होत असतं याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत। मला हेच तुमच्याकडनं जाणून घ्यायचे की या अधिकाऱ्यांच्या मार्फत या तुमच्या जनसंपर्काच्या मार्फत लोकांची लोकांना कसा फायदा होतो थेट लोकांनी तुमच्याशी संपर्क कसा करायचा? माझ्याकडं खरं तर काही मी सांगितलं की माझ्याकडं 11,000 मोबाईल आहेत माझ्या लोक म्हणजे संपर्कात माझ्याकडं आहेत आणि माझे अनेकांकडं असतील माझे तर बऱ्याच लोकांकडं। तर जेव्हा लोकांना काम असतं तेव्हा मला वाटते की पहिल्यांदा त्यांच्या डोक्यात बबन जोगदंडचं मला तर दररोज कमीत कमी 10-15 अधिकाऱ्यांचे किंवा साहित्यिकांचे विचारवंतांचे लेखकांचे काही करायचं असेल ते की माझा सल्ला घेतात मग मी त्यांना माझे मोबाईल शेअर्स करायला लागतो। रोजचे कमीत कमी 4-5 तर मी पाठवतच असतो कारण माझ्याकडे सगळ्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत नंबर आहेत त्यांच्याशी संपर्क आहे माझा तर त्या माध्यमातून मी त्यांना मदत करतो। काही लोकांची सरकारी कार्यालयामध्ये कामं असतात काही लोकांची बाहेरच्या राज्यांमध्ये कामं असतात तिथेसुद्धा माझे सगळे मित्रमंडळी मी जोडलेली आहेत कारण ती यशदामध्ये खरं तर यशदाचा तर फार उपयोग होतो। यशदामध्ये अनेक अधिकारी प्रशिक्षणाला येतात प्रशिक्षणाला आल्यानंतर सगळ्यांचीच आपली ओळख होते भेट होते असं नाही तर तुम्हाला जाणीवपूर्वक ती विकसित करावी लागते भेटावे लागतं स्वतःहून तुमची ओळख सांगावी लागते आणि तेव्हा कुठं मग त्यांच्याशी टचमध्ये राहावं लागतं कारण या आजच्या धावपळीच्या युगामध्ये आज कोणी कोणाला बोलायला किंवा संपर्क करायला पण कोणाला वेळ नाही आहे तर त्याच्यामुळे ते संबंध टिकवून त्याचा लोकांना कसा उपयोग होतो याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात। आणि निश्चित एकदा मी समजा कोणाकडं काही काम असेल कोणाचं तर मी फोन केल्यानंतर त्यांना तिथं पाठवल्यानंतर ते अधिकारी पण निश्चितपणे त्यांना मदत करतात किंवा सामाजिक क्षेत्रातली जी कोणी मंडळी असेल व्यावसायिक असतील कोणी उद्योजक असतील तर ते निश्चितपणे माझ्या फोनमुळे माझ्या संपर्कामुळे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात कारण असे रिलेशन्स मी स्वतः चांगले हेल्दी डेव्हलप केलेले आहेत आणि त्याचा उपयोग माझ्या मते माझ्यामुळं आज अनेक लोक पुढे आहेत म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत त्याची काही उदाहरणं पण मी तुम्हाला सांगू शकेल की जी माणसं माझ्या संबंधामुळे माझ्या जनसंपर्कामुळे त्यांना फायदा झालेला आहे आणि ती पुढे गेलेली आहेत असे अनेक लोक आहेत। अगदी बरोबर आहे। मला दोन गोष्टीवर तुमच्याशी चर्चा करायची आहे। एक गोष्ट आहे तुम्ही मिळवल्या खूप सगळ्या पदव्या डिग्र्या आणि दुसरी गोष्ट आहे तुमच्या लिखाणाचा सगळा लिखाणाचं तुम्हाला असलेलं अंग। तुम्ही स्वस्थ बसल्याने तुम्ही अनेक ग्रंथांची निर्मिती केलेली आहेत तुम्ही अनेक नव्या लेखकांना लिहित केलेलं आहे। पहिला प्रश्न तुम्ही मिळवलेल्या डिग्र्यांवरचा का माणूस कधीच थांबायचं नाही माणसाने शिक्षण सातत्याने शिकत राहायचं काय अनुभव आहेत तुमचे? खरं तर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते। बाबासाहेब हेही म्हणाले होते की माणूस अजन्म विद्यार्थी असला पाहिजे। म्हणून मला एक खरं तर शिक्षण कारण आपण कुठलेही व्याख्यानं ऐकले कुठली भाषणं ऐकली किंवा कोणी म्हणते की अहो शिक्षण जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही। महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेळ रोवली पुण्यामध्ये शिक्षणाचं खरं तर म्हणजे शिक्षणाचं माहेरघर आहे पुणे विद्येची नगरी आहे आणि मला पुण्यामध्ये राहण्याची संधी मिळाली नोकरीच्या निमित्तानं आणि मी ठरवलं की आपण सुद्धा वेगवेगळ्या विषयामध्ये ज्ञान संपादन करायचं अभ्यास करायचा। म्हणून मला सांगायला आनंद वाटतो की मी माझ्या जीवनातलं एकही वर्ष वाया घातलेलं नाही प्रत्येक वर्षी एक पदवी घेणे हा मी संकल्प केलेला आहे आणि मी जेव्हापासून बी ए झाल्यानंतर विशेषतः माझं बी एला तसं लग्न झालं म्हणतात लोक बऱ्याचदा म्हणतात की लग्न झाल्यानंतर माणूस काही करू शकत नाही नोकरी लागल्यानंतर काही करू शकत नाही पण मी त्याला छेद देत मी आजही माझं शिक्षण चालू आहे। आता मी आता पी एच डी करतो दुसऱ्या विषयामध्ये म्हणजे सेकंड विषयामध्ये पी एच डी करतो आणि जवळपास 15 विषयामध्ये पदव्या संपादन केलेल्या आहेत त्यातल्या बऱ्याच डिस्टिंक्शनमध्ये आहेत प्रथम श्रेणीमध्ये आहेत काही तर मला पारितोषिक मिळाले विशेषतः मास कम्युनिकेशन अँड जर्नॅलिझम मी परीक्षेमध्ये विद्यापीठामध्ये मला संपादकीय लेखन या विषयामध्ये पी जी रांजणीकर पारितोषिक प्राप्त झालेलं आहे 15 विषयामध्ये पदव्या 10 विषयामध्ये प्रमाणपत्र आणि डिप्लोमा
असे जवळपास 25 विषयातले अभ्यासक्रम मी पूर्ण केलेले आहेत। याच्यासाठी प्रचंड कष्टसुद्धा आहेत, कारण मी पुणे टू देगलूर जवळपास 700 किलोमीटरचा प्रवास करून या परीक्षा दिलेल्या आहेत। नांदेडला कधी दिल्या, कधी मदुराई तमिळनाडूमध्ये परीक्षेसाठी गेलेलो आहे, तिथं मी MSc सायकॉलॉजी केलेली आहे। मुंबई असेल, पुणे असेल, जळगाव असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या विद्यापीठांच्या या पदव्या घेतलेल्या आहेत। आणि मी आणखी ठरवलं की कमीत कमी आणखी 10 विषयामध्ये पदव्या संपादन करायच्या, म्हणजे 25 निव्वळ पदव्या आणि 10 डिप्लोमा कोर्सेस असे करायचं, कारण आणखी बरंच वय बाकी आहे, हे करायचा विचार आहे। आता डबल PhD करतोय आणि दरवर्षी आता तर एका विषयामध्ये 2 पदव्या घेण्याची संधी या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये प्राप्त झालेली आहे। बऱ्याचदा मला जेव्हा लोक विद्यार्थी भेटतात, अहो म्हणतात आमचे एक एक पदवी करायला नाकी न आलेली आहे, तुम्ही एवढं कसं शक्य केलं आहे? खरं तर मी प्रचंड मेहनत केलेली आहे, प्रचंड कष्ट सोसलेले आहेत। मी सांगितले की मला सगळं वैभव असताना, नोकरी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ते असताना सुद्धा मी हे करतोय। आणि नुसतं पदव्या घेत नाही, तर त्या पदव्यांचा उपयोग समाजासाठी, लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, कारण मी आजही स्पर्धा परीक्षेच्या मुलांना गायडन्स करतो, आजही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये, महाविद्यालयांमध्ये जातो, अनेक सामाजिक कार्यक्रमात सहभागी होतो आणि ते स्वतः सहभागी होतो, मी व्याख्यानं देतो, स्वतः मी व्याख्यानं पण ऐकतो, ग्रहण करतो। हे सगळं शिक्षण जे आहे, हे शिक्षण घेऊन त्याचा उपयोग समाजासाठी करता येईल, विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल, लोकांसाठी कसा करता येईल, हा एक माझा दृष्टिकोन आहे। नुसतं शिकल्यानंतर खरं तर ज्ञान मिळते असं नाही, आणखी वाचन पाहिजे, तुमचं लेखन पाहिजे। मला तुम्ही लेखनाबद्दलही बोललात की मी स्वतः 10 पुस्तकांची निर्मिती केलेली आहे। मी सुद्धा काही जे समाजामध्ये माझा दृष्टिकोन एक सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे, सातत्यानं मी चांगल्या गोष्टीचं निरीक्षण करतो, परीक्षण करतो आणि त्यांना प्रोत्साहन देतो। मी माझ्याकडे यशमंथन नावाचं एक आमचं मॅगझिन आहे, त्याचा संपादक म्हणून काम करतो। त्याच्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करणारे अधिकारी आहेत, त्यांच्यावर उपक्रमशील प्रशासक नावाचं एक सदर लिहितो। आतापर्यंत मी जवळपास 60 IAS IPS अधिकाऱ्यांच्या मुलाखती, त्यांचं चांगलं काम त्या त्रैमासिकाच्या माध्यमातून पुढे आणलेलं आहे। या माध्यमातूनही अनेक अधिकारी माझ्याशी जोडलेले आहेत आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातलं लेखन असेल, महात्मा फुल्यांच्या संबंधातलं लेखन असेल, पत्रकारितेच्या संबंधातलं लेखन असेल, जनसंपर्काचं एक आता नवीन पुस्तक मी काढतोय, शासकीय जनसंपर्क, किंवा विकास प्रशासनामध्ये माध्यमांची भूमिका काय, याच्यावर एक पुस्तक माझं आता लेखन चालू आहे। वाचन, लेखन आणि विचारमंथन हे माझ्या जीवनाचं सूत्र आहे। मी आता तुमच्या या सगळ्या प्रवासाच्या समारोपाकडे येतो। मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की तुम्ही जेव्हा तुमच्या सगळ्या प्रवासाला प्रवासाकडे मागे वळून पाहता, तेव्हा तुम्हाला काय वाटतं, आपण काय केलं म्हणून आत्ता एवढे आहोत? मला बघणाऱ्या सगळ्यांना हे सांगायचं की आज बबन जोगदंड सर यांना बोलवण्याचं कारणं खूप होती, म्हणजे लिखाण, शिक्षण, ते ज्या भागामध्ये काम करतात तिथलं काम, लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी राबवलेले अनेक सेवाभावी प्रोजेक्ट आणि यशदा, असे सगळ्या अंगाने एक व्यक्ती शून्यातून आपलं विश्व निर्माण कसं करतो आणि त्या विश्वाला एक वेगळी झालर प्राप्त होते, कारण सोशली भाव त्याच्यामध्ये असतात, सामाजिक समाजाची समाजसेवा करण्याची झालर त्याला लागलेली असते। म्हणून आपण बबन जोगदंड यांना या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे। आता या सगळ्या प्रवासाकडे जेव्हा तुम्ही पाहता, तेव्हा तुम्हाला काय वाटतं नेमकं की आपण हे सक्सेस पासवर्ड वापरले किंवा ह्या गोष्टी केल्यामुळं आपण सक्सेस झालो, जे आता बाकी अन्य बबन समाजामध्ये तुमच्या सक्सेस पासवर्डमुळे तयार झाली पाहिजे? खरं तर सक्सेस पासवर्ड जर तुम्हाला वापरायचे असतील तर त्याच्यातला पहिला आहे की तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका, ते मी घेतलेलं आहे, त्याच्यामुळे मी यशस्वी झालो। दुसरी गोष्ट आहे की तुम्ही कष्ट करा, मेहनत करा। मी वारंवार कष्ट, मेहनत या शब्दांवर जोर देतो आणि त्याच्यावर फोकस करतो की कष्ट, मेहनत हे तुम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी म्हणजे कारणीभूत ठरतात। त्याचबरोबर तुमचा एक दृष्टिकोन चिकित्सक ठेवा, एक दृष्टिकोन आणि स्वभाव सकारात्मक ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा, ते सुद्धा तुम्हाला एक सक्सेस होण्यासाठी एक पासवर्ड आहे, म्हणजे पॉझिटिव्हनेस हे फार महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर लोकांचं कसं कल्याण होईल, लोकांप्रती चांगली भावना ठेवा, म्हणजे बऱ्याचदा लोक एकमेकांबद्दल चांगलं बोलत नाहीत, पण जे चांगले गुण आहेत ते तुम्ही गुण
त्याच्यातले घेतले पाहिजे, एखाद्या व्यक्तीमधले, एखाद्या स्त्रीमधले, पुरुषांमधले किंवा तरुणांमधले, त्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करा, त्याचं अनुकरण करा आणि चांगल्याला चांगलं म्हणायला शिका, वाईटाला वाईट म्हणायला शिका. विशेषतः जे यशस्वी आहेत त्यांचं कौतुक करायला शिका. त्यांना प्रेरणेची थाप त्यांच्या जर पाठीवर पडली तर निश्चित ते आणखी चांगल्या बळानं काम करू शकतील. हे मला म्हणजे सक्सेस पासवर्ड तुम्हाला सांगायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा पासवर्ड आहे तो म्हणजे कष्ट आणि शिक्षण. हे दोन पासवर्ड अधिक तुम्ही महत्त्वाचे. मला अजून दोन प्रश्न तुम्हाला विचारत, एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये अनेक जण तुमच्यावर टीका करत असतील, तुमचं चांगुलपण अनेकांना देखवत नसेल. असं होते अनेक वेळा की आपल्यावर टीका करणारे, आपल्यावर वचक ठेवणारे किंवा आपलं न आवडणारे असे अनेक लोक असतात, त्यांना तुम्ही कसं उत्तर देता? कारण प्रत्येक माणसं, यशस्वी माणसं, माणूस जेव्हा होतो तेव्हा त्याच्यावर टीकेचे धनी करणारे, न देखवणारे पण खूप लोक असतात. मी हा प्रश्न यासाठी विचारतो की अनेक जण अशा वेळी खूप नाराज होऊन बसतात, ते खचून जातात, त्यांना कळत नाही की आपण कुठली भूमिका घ्यायला पाहिजे. तू टीका सगळ्यावर झाल्या, तुकारामावर झाल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर झाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांवर झाल्या, तुम्ही या टीकेकडे कसं पाहता? खरं तर कोणी जर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे यशस्वी झाला किंवा जीवनामध्ये यशस्वी ठरला तर त्याला टीकेचे धनी खूप असतात. पण माझ्या बाबतीत तसे काही फारसे टीकाकार नाही आहेत ते जाणवते. पण जरी असले तरी आपल्यावर जे टीका करतात तर आपण चांगल्या भावनेनं, सदहेतूनं किंवा एक चांगला दृष्टिकोन किंवा एक सरस काम केलं किंवा कुठल्याही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार न करता प्रामाणिकपणे तळमळीनं जर काम केलं तर लोकांच्या टीकेला घाबरायची गरज नाही. त्याच्यामुळं मी चांगल्या हेतूनं, सदहेतूनं काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो, स्पष्ट बोलतो, सरळ बोलतो, खोटं बोलत नाही, बढाई सांगत नाही. त्याच्यामुळं जास्त टीकेचा तसा प्रश्न निर्माण होत नाही. काही 4-2, 10-5 लोक असतात, काही गैरसमजातून लोक टीका करत असतात, पण जेव्हा भेटतात त्यांना तेव्हा त्यांचा गैरसमज दूर करण्याचा मी निश्चित प्रयत्न करतो. पण जे लोक सातत्यानं वारंवार टीका करत असतील किंवा तुमच्यावर करतील किंवा माझ्यावर करतील तर त्याच्याकडं आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि त्या टीकासुद्धा कधी कधी चांगली असतात, कारण यांचं आपलं टीकाकारांचं घर आपलं शेजारी असावं असं म्हणतो, निंदकाचे घर असावे शेजारी. त्याप्रमाणे ते जर आपल्यावर टीका करत असतील तर आपलं काम अधिक आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. ही एक भावना माझ्या मनामध्ये मी रुजवलेली आहे. म्हणून टीकाकाराला न घाबरता त्या टीकेचं, टीके कोणी टीका केली तर त्या जे आपल्या कामात आणखी सुधारणा करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न आहे मला तुम्हाला घेऊन की आत्ता तुमचा एवढा सगळा प्रवास आहे पण एक इमोशनली बॉन्डिंग आहे आईबरोबर, एक इमोशनल बॉन्डिंग आहे वहिनीबरोबर. मग आत्ता या क्षणाला तुम्ही आईला तुम्हाला सांगायचं की आई मी जे काही घडलो आहे ते तुझ्यामुळं घडलो आहे, काय सांगाल तुम्ही तुमच्या आईला या क्षणी? आता तुम्ही, तुमची आई तुम्हाला पाहते, तुम्ही काय बोलाल तुमच्या आईला? खरं तर माझ्यात जे काही गुण चांगले विकसित झालेले आहेत की मी जो कोणी आहे किंवा मी जो पुढे जात आहे किंवा मी ज्या क्षेत्रामध्ये प्रगती करतो, शिक्षणात असेल, माझ्या नोकरीमध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये, तर त्याचं श्रेय निश्चितच आई वडिलांना पण आहे. वडिलांना आपण थोडंसं दुर्लक्षित करतो, खरं तर आईबरोबरच वडिलांचा तेवढाच सहभाग असतो. आईला किंवा बाबांना माझ्या हेच सांगेल की निश्चित आता ही इथपर्यंत झेप घेतलेली आहे ती आणखी खूप पुढे दूर जाईल, यात काही शंका नाही. आणि या समाजामध्ये, या दुनियेमध्ये एक आपलं वेगळं नाव आणखी उज्ज्वल करण्याचा माझा निश्चित प्रयत्न राहील. आणि आईवडिलांनी म्हणजे एवढीसुद्धा माझ्याकडून कदाचित अपेक्षा केली नसेल, त्याच्यापेक्षा म्हणजे अपेक्षा एवढीसुद्धा केली नसेल की आजही माझे वडील अभिमानानं सांगतात की माझ्या मुलानं एवढ्या पदव्या घेतलेल्या आहेत, तो पुण्यामध्ये आहे, तो असं करतो तसं करतो, हे सांगतात. आईपेक्षा वडील जास्त सांगतात. तर निश्चित आणखी माझं कर्तृत्व अधिक चांगल्या पद्धतीनं फुलवायचा, खुलवायचा आणि ते अधिक उंचीवर नेण्याचा माझा निश्चित संकल्प असेल या आजच्या मुलाखतीच्या निमित्तानं. आणि चांगलं काम करून लोकांमध्ये एक आपली एक वेगळी छाप निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल. आजच्या सक्सेस पासवर्ड या कार्यक्रमामध्ये मला इथं आज थांबायचं आहे. जोगदंड सर, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप छान वाटलं मला. आशा आहे की या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून चार बबन समाजामध्ये आले आणि त्यांनी लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम केलं,
तर निश्चितच चांगलं होईल, आपलं परत एकदा आभार व्यक्त करतो. सक्सेस पासवर्ड या खास कार्यक्रमामध्ये बबन जोगदंड यांचा सगळा प्रवास आपण पाहिला, त्यांनी केलेलं सगळं काम आपण बघितलं. या कामांमधनं एक गोष्ट लक्षात येते की आपण लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी सातत्याने काहीतरी केलं पाहिजे. हा निसर्ग आपल्याला सातत्याने काहीतरी करण्यासाठी प्रेरणा देतो, त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. आज या कार्यक्रमामध्ये मी इथं सांगतोय, गेल्या वर्षभरापासून साम सकाळ सरकारनामा या सगळ्या ठिकाणी माझा हा सक्सेस पासवर्ड कार्यक्रम जेव्हा रिलीज होतो तेव्हा सगळ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. विशेषतः परदेशातून मला अनेक मित्रांचे मला फोन येतात आणि मला सांगितलं जातं की तुमचा कार्यक्रम हा मी आवर्जून पाहतो. या कार्यक्रमात आज मी इथंच थांबतो. पुढच्या शनिवारी अशाच एका गेस्टला आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.